नमस्कार बालमित्रांनो महाटेस्ट साथ मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया प्रश्न प्रश्न क्रमांक एक पंचवीस नंतर येणारी पुढील चौदावी समसंख्या पंचवीसपेक्षा पेक्षा कितीने मोठी असेल मग आता आपल्याला काय काढायचं आहे पंचवीस नंतर येणारी पुढील चौदावी समसंख्या अंडरलाईन करून घ्या या ठिकाणी आपण पंचवीस नंतर येणारी चौदावी समसंख्या आपल्याला काढायची आहे मुलांना चौदावी समसंख्या आता ही पंचवीस ही दिलेली विषमसंख्या आहे त्यामुळं काय करून घेऊया पंचवीसच्या पुढील पहिली विषम संख्या पहिली समसंख्या आपण काढून घेऊ बघा पंचवीसच्या पुढे येणारी पहिली समसंख्या आहे सव्वीस ओके आता सव्वीस पहिली काढली मग आता चौदा काढायच्या होत्या त्यातली एक आपण या ठिकाणी काढलेली आता आपल्याला तेरावी समसंख्या काढायची आहे तेरावी समसंख्या काढायची मग काय करायचं का दोन समसंख्येमध्ये दोन दोनचा फरक असतो तेरावी काढायची आहे म्हणून तेरा गुणवले दोन तेरा दुने सव्वीस सव्वीस आपल्याला मिळवायचं आहे या सव्वीसमध्ये इथल्या सव्वीसमध्ये मिळवायचं आहे तर अधिक सव्वीस सव्वीस आणि सव्वीस हे झालं बावन्न तर पंचवीस नंतर येणारी पुढील समसंख्या बावन्न आहे मुलांना बावन्न तर काय पुढे विचारलंय ती पंचवीस पेक्षा कितीने मोठी असेल एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारतात ह्या प्रश्नाचं आपण उत्तर काढू बावन्न ही संख्या पंचवीस पेक्षा किती मोठी आहे यांच्या आपण काय करून घेऊया वजाबाकी करून घेऊया या ठिकाणी पाच आणि किती बारा पाच आणि सात बारा आजचा पर दोन एक तीन तीन आणि दोन पाच सत्तावीसने ती संख्या मोठी आहे सत्तावीसने मोठी पर्याय क्रमांक बघा येस पर्याय क्रमांक तीन लगेच जाऊया आपण प्रश्न क्रमांक दोन नऊशे मीटर लांबीच्या रस्त्याच्या कडेने समान अंतरावर दुतर्फा बासष्ट खांब उभे आहेत तर लगतच्या दोन खांबात किती अंतर आहे आता या ठिकाणी काय काय दिले नऊशे मीटर लांबीचा रस्ता आहे अंतरावर दुतर्फा हा शब्द महत्वाचा बासष्ट खांब चला आता ही माहिती आहे दुतर्फा म्हणजे काय तर दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंनी दोन्ही बाजूनी जर रस्ता असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खांब उभा केलेले आहेत आता दुतर्फा किती खांब आहेत मुलांनो बासष्ट खांब आहेत या ठिकाणी मी लिहितो दुतर्फा बासष्ट खांब आहेत मग बासष्ट खांब जर दोन बाजूंना असतील तर एक बाजू एक बाजू एका बाजूला किती असतील बघा या बासष्टला दोन न भागावं लागेल एका बाजूचे खांब असं व्यवस्थित तुम्ही मांडणी करून घ्या एका बाजूचे खांब बासष्टला जर दोन न भागलं तर ते येतात एकतीस खांब बघा आता एकतीस जर खांब असतील तर त्या खांबामधले टप्पे जे अंतराचे टप्पे आहेत ते टप्पे तीस होतात कारण आपण शिकलेलो आहे टप्पे जर काढायचे असतील तर टप्पे बरोबर एकूण खांब एकूण खांब वजा एक हे सूत्र आहे मग एकूण खांब आहेत ती एकतीस एकतीसमधून एक गेला तीस अंतराचे जे टप्पे आहेत मुलांना ते तीस आलेले आहेत आता पुढे जाऊया आपल्याला काय काढायचं आहे दोन खांबातील अंतर काढायचं आहे आता या बाजूला तुम्ही आणखी करतो मी दोन खांबातील अंतर दोन खांबातील अंतर याचं सूत्र आहे एकूण अंतर भागिले टप्पे एकूण अंतर भागिले टप्पे बघा आता एकूण अंतर किती आहे प्रश्नामध्ये दिले आपल्याला नऊशे मीटर मग ते नऊशेला नऊशे या ठिकाणी मांडून घ्या आणि टप्पे किती आहेत या ठिकाणी आपण टप्पे काढले तीस टप्पे आहेत त्यानं या ठिकाणी असं भाग ह्याला घालवायचा आहे यांचा भाग घालूया तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि शून्य बघा या ठिकाणी तीस दोन खांबातील अंतर निघालेलं आहे तीस मीटर कारण नऊशे मीटर आहेत म्हणून तीस मीटर दोन खांबातील अंतर या प्रश्नाची काठीण्य पातळी एकदम जास्त आहे पण आपण हा व्यवस्थित प्रश्न सुरव काढलेला आहे आणि परीक्षेमध्ये नक्की असे प्रश्न येतात की एका प्रश्नामध्ये दोन तीन आपल्याला उदाहरणं करावी लागतात तर हे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहेत ती तीस उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी तीस उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन तीन ने तीन आणि पाचने विभाज्य दोनशे पेक्षा लहान तीन अंकी संख्या किती आता व्यवस्थित बघा तीन आणि पाचने विभाज्य तीन आणि पाचने विभाज्य जर म्हणलं तीन आणि पाचने विभाज्य म्हणजे तीन आणि पाचच्या पाड्यातल्या संख्या मग आता त्या कशा शोधायच्या तर पाची पंधरा मग त्या संख्या म्हणजेच ने विभाज्य असल्या पाहिजे त्या संख्या ने विभाज्य म्हणजे पंधराच्या पटीमध्ये त्या संख्या असल्या पाहिजे आता पंधराच्या पटीतल्या आपल्याला संख्या शोधून काढायच्या आहेत म्हणजे थोडक्यात पंधराचा पाडा पट म्हणजेच पाडा असतो पंधराचा पाडा आपल्याला आता म्हणायचा आहे पुढं पाहूया प्रश्नामध्ये दोनशे पेक्षा लहान आता पंधराचा पाडा म्हणत जायचा आहे पण दोनशेच्या पुढं जायचं नाही तीन अंकी संख्या बघा या काहीच्यामध्ये तीन प्रश्न आहेत छोटे छोटे तीन अंकी संख्या म्हटलंय मग पंधराचा पाडा जर आपण म्हणत चाललो तर तो पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस या ज्या संख्या येणार आहेत या संख्या ह्या दोन अंकी संख्या आहेत मग पंधराच्या पटीतल्या संख्या तीन अंकी कुठून सुरू झाल्या तर पंधरा सख नवद पंधरा सात्ती पाचशे ओके पंधरा अठ असे पंधरा नव्वद पंधरा दाय दीडशे दीडशेच्या पुढे सुद्धा आपण पटीची उदाहरणं पट म्हणजे काय असतं तर एकशे पन्नास मध्ये पंधरा मिसळलं की पंधराच्या पाड्यातली पुढची संख्या निघते तर ती येणार आहे एकशे पासष्ट त्यानंतर बघा एकशे पासष्ट मध्ये पंधरा मिळवले एकशे ऐंशी एकशे ऐंशी मध्ये पंधरा मिळवले एकशे पंच्याण्णव आता जर पंधरा मिळवले तर किती होतात पहा दोनशे दहा होतात पण आपल्याला काय करायचं आहे दोनशे पेक्षा लहान संख्या त्यांनी आहे तर एवढ्या संख्या आल्या की ज्या पंधराने विभाज्य आहेत पंधराच्या पाड्यातल्या आहेत आता किती संख्या ते मोजायचे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात या सात संख्या आहेत असे प्रश्न व्यवस्थित बघायचे आहेत उत्तर काढायचं आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहू मुलांनो प्रश्न क्रमांक चार पंधरा छेद बेचाळीस बरोबर चौकट अंश छेद छप्पन्न तर चौकट बरोबर किती आता याच्यावर आपल्याला क्रिया करायची आहे मी या ठिकाणी खाली असं मांडून घेतो तुम्ही सुद्धा परीक्षेमध्ये नेहलेले नि, तुमचे जे काही कोरे कागद असतील किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेवरती कच्चं काम करण्यासाठी खालच्या बाजूला जागा असते त्या ठिकाणी अशी उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आता या ठिकाणी बरोबर चिन्ह आहे म्हणजे या पहिल्या पूर्णांकाची किंमत आणि दुसऱ्या पूर्णांकाची किंमत समान आहे समान आहे म्हणजेच हे दोन्ही सममूल्य अपूर्णांक आहेत सममूल्य अपूर्णांक आता यांची दोघांची किंमत सारखी आहे सारखी आहे मग हा पहिल्या पूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या पूर्णांकाचा छेद बघा काय पट सापडते का बघून घ्या बेचाळीस तर काय होत नाही कारण दुप्पट केलं तर चौऱ्याऐंशी होणार आहे मग असं ज्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस काय करून घ्या पहिला जो अपूर्णांक आहे त्याला अतिसंक्षिप्त रूप द्या पहिल्या अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूप अतिसंक्षिप्त रूप म्हणजे अंश आणि छेदाला एकाच संख्येनं भागायचं आहे बघा या ठिकाणी पाच आणि एक सहा आणि चार दोन सहा तीनने भाग जाईल तीनापाची पंधरा आणि खाली तीन एक तीन बारा तीन चौक बारा की त्याला बघा पाच छेद चौदा याचं संक्षिप्त रूप आता ह्याला आणखीन संक्षिप्त रूप बसत नाही कारण पाच ही आता मूळ संख्या आलेली आहे मग बर, आता या ठिकाणी परत ते आपण मांडून घेऊया पाच अंश छेद चौदा बरोबर चौकट अंश छेद छप्पन्न आता काय पट आहे का बघून घ्या चौदा या ठिकाणी छेद आहे दुसऱ्या पूर्ण छेद छप्पन्न आहे चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा ते चौदा चौक छप्पन्न या ठिकाणी चौदाची चार पटी तर मांडलेली आहे मग आपल्याला सुद्धा पाच ची चार पट तर मांडावी लागेल तर पाच ची चार पट पाच चोक वीस चौकटच्या ठिकाणी मुलांना येतं उत्तर वीस तर अशा प्रकारे उदाहरण याच्यावरची व्यवस्थित काळजीपूर्वक सोडायचे आहेत वीस याचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक शोधा पर्याय क्रमांक चार लगेच जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पाच तीन अंश छेद पाच तीन अंश छेद दोन तीन अंश छेद आठ तीन अंश छेद सात या अपूर्णांकाची उतरत्या त्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यातील फरक किती आता दिसेल तुम्हाला व्यवस्थित आता या ठिकाणी अपूर्णांक दिलेत या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता आता उतरता क्रम म्हणजे काय तर पहिल्यांदा सर्वात येस या ये ठिकाणी मी लिहितोच उतरता क्रम उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा आणि शेवटी सर्वात लहान अशी ही कन्सेप्ट आहे हा उतरता क्रम मग केले असता सर्वात मोठा अपूर्णांक हा या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे आता यातला सर्वात मोठा अपूर्णांक आणि परत सर्वात लहान अपूर्णांक आणि परत त्यांच्यातला फरक काढायचा आता उतरता क्रम लावल्यानंतर सर्वात मोठा जो अपूर्णांक आहे तो या ये ठिकाणी येणार आहे मग उतरता क्रम न लावता सुद्धा आपण तो सर्वात मोठा अपूर्णांक काढू शकतो मुलांना याच्यातला जो सर्वात मोठा अपूर्णांक आहे तोच उतरत्या क्रमामध्ये येणार आहे आता यातला सर्वात मोठा अपूर्णांक आता अंश समान आहे ज्यावेळेस अपूर्णांकाचे अंश समान असतात अंश समान असताना ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो आपण नियम शिकलेला आहे आता तीन अंश छेद दोन हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे सर्वात मोठा आहे सर्वात मोठा सापडला सर्वात लहान अपूर्णांक अंश समान असताना ज्याचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो तीन छेद आठ हा सर्वात लहान अपूर्णांक आहे सर्वात लहान असं व्यवस्थित लिहा सर्वात लहान आहे तीन अंश छेद आठ आता परत प्रश्न पहा सर्वात लहान पूर्णांक शोधला यांच्यामधील फरक किती फरक काढायचा आहे म्हणजे यांची आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी करायची आहे फरक म्हणजे वजाबाकी मग तुम्ही म्हणाल आता हा पूर्णांक अगोदर घ्यायचा का हा घ्यायचा दिसताना लगेच आपण फसतो या ठिकाणी तीन छेद आठ आपल्याला लगेच मोठा वाटतो परंतु आपण तो शोधून काढलेला आहे हाच पूर्णांक मोठा आहे मग या ठिकाणी फरक काढूया तीन अंश छेद दोन वजा तीन अंश छेद आठ आता छेद समान नाहीत छेद समान आपण करायला शिकलेलो आहोत दोनची या ठिकाणी आठ म्हणजे दोनची चौपट आहे मग या दोनचा आपण आठ छेद करू शकतो याला तुम्ही चार न गुणून घ्या याला काय गुणायची गरज नाही चार न अंश आणि छेदाला दोन्हीला गुणायचंय चार त्रिक चार त्रिक बारा बरं या ठिकाणी पुढे मांडेन मी आणि चार दुने आठ मध्ये वजाचं चिन्ह आणि दुसरा अपूर्णांक आहे तसा कारण त्याचा छेद ऑलरेडी आठ आहे आता या ठिकाणी बघा दोन्ही अपूर्णांकांचे छेद मुलांना समान झालेले आहेत आणि आता छेद समान असले की आपल्याला वजाबाकी जी आहे ते आपण पटकन करू शकतो समज छेद अपूर्णांकांची वजाबाकी आपण शिकलेलो आहोत ते अशा प्रकारे मांडायचं आहे आणि बारामधून तीन गेले नऊ उरले आणि नऊ छेद आठ हे उत्तर आपलं आलेलं आहे नऊ छेद आठ आता आपण पर्यायमध्ये बघूया या ठिकाणी उभे पर्याय मांडलेले आहेत नऊ छेद आठ बघा या ठिकाणी आपलं उत्तर दिसत नाही आता उत्तर दिसत नाही म्हटल्यानंतर काय अठरा छेद सोळा आहे दहा चेद सहा तीन छेद सहा आणि एक आहे मग नऊ छेद आठ यापैकी कोणाचं उत्तर आहे का जे अतिसंशोध दिल्यानंतर तर लगेच आपल्या वाक्यात येईल बघा याला जर दोन न गुणलं नऊ दोने अठरा आणि आठ दोने सोळा तर याचा सममूल्य पूर्णांक या ठिकाणी आहे अठरा छेद सोळा तुम्ही म्हणाल एवढा अवघड प्रश्न परीक्षेला येतो का नक्कीच हा प्रश्न परीक्षेला आलेलाच आहे तर नऊशे आठ याचा सममूल्य पूर्णांक अठराशे सोळा आहे म्हणून याचं उत्तर अठराशे सोळा पर्याय क्रमांक एक चला आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा पुढील पैकी चुकीची पदावली कोणती चुकीची पदावली कोणती याचा अर्थ तीन पदावल्या बरोबर असणार आहेत आता आपण पदावल्या सोडूया पहिली पदावली या ठिकाणी आपण सोडू सात गुणवले आठ भागिले चार बरोबर चौदा उत्तर दिलेलं आहे येते का पाहूया गुणाकार पहिल्या नियमानुसार आपल्या कंचे बागू बेवनुसार सात्याची छप्पन्न भागिले चार बरोबर चौदा छप्पन्नला चौदा चोक छप्पन्न चार न जर याला भागलं तर उत्तर चौदाचे येतं या ठिकाणी चौदा आणि उत्तर दिले चौदा म्हणजे ही चौदो बाजू बरोबर दिलेलं उत्तर बरोबर आहे म्हणजे ही पदावली बरोबर आहे ओके आपल्याला चुकी शोधायची हो आहे मग आता आपण दुसरी पदावली सोडून घेऊया मांडून घेऊ सत्तावीस भागिले तीन गुणवले तीन बरोबर नऊ पहिला या ठिकाणी भागाकार करायचा आहे तीन नव्वे सत्तावीस आणि गुणवले परत तीन बरोबर नऊ नऊ त्रिक सत्तावीस बरोबर नऊ बघा या दोन्ही बाजू भिन्न आहेत समान आलेल्या नाहीत म्हणजेच ही पदावली चुकलेली आहे आणि आपल्याला तेच काढायचं आहे चुकीची पदावली कोणती तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन आता या दोन पदावल्या नक्कीच बरोबर असणार आहे त्या आपण सोडून सुद्धा बघू शकतो किंवा आता चुकीचं आपलं उत्तर सापडलं म्हणजे आपण उत्तर सुद्धा लिहू शकतो ज्या विद्यार्थ्यांना पदावली हा भाग समजलेला नाही त्याने आपला व्हिडिओ आहे पाठीमाग तो व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं पदावलींची उत्तरं कशी काढायची याचं मार्गदर्शन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आता या ठिकाणी मोठा पूर्णांक आपल्याला काढायचा आहे तो कसा काढायचा आहे बघा पहिला पूर्णांक सात अंशेत दहा दुसरा आठ अंशेत अकरा तिसरा चार अंशेत सात पाच अंशेत आठ ज्यावेळेस परीक्षेमध्ये असा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही अंश सारखे आहेत का बघून घ्या अंश सारखे नाही छेद बघून घ्या छेद सारखे नाही त्यानंतर छेदांचा काही लसावी काढता येतोय ये का ते बघून घ्या म्हणजे पटीमध्ये वगैरे काय आहेत का इथं दहा अकरा सात आठ बघा इथं सुद्धा लसावी यांचा खूप म्हणजे तीन चार अंकी सुद्धा येऊ शकेल त्याच्या भांगडीत पडू नका मग आता सर्वात मोठा अपूर्णांक काढायची दुसरी एक पद्धत आहे तिरकस गुणाकार करून ते आपण आता पाहूया या ठिकाणी पहिल्या दोन अपूर्णांकाची आपण तुलना करू सात अंश छेद दहा आणि आठ अंश छेद अकरा आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक पाहायचा आहे असं पहिल्यांदा हा गुणाकार पहिल्यांदा मांडायचा आहे या ठिकाणी मांडून घ्या सात गुणुले अकरा आणि नंतर दहा गुणुले आठ गुणाकार खाली करा सात अकरा सत्याहत्तर आणि दहा अठा ऐंशी सर्वात मोठा विचारलाय मग या दोन्हीमध्ये कोणती मोठी संख्या आहे मुलांनो ऐंशी मोठी संख्या आहे म्हणजेच ऐंशी कुणाचं उत्तर आलं तर या बाजूचं हा अपूर्णांक मोठा आहे हा पूर्णांक लहानही आपण ह्याला कट केलं आता या पूर्णांकाचा विषय मिटला पहिल्या आता दुसरा पूर्णांक आणि तिसरा पूर्णांक या दोघांची आपण तुलना करू मग आता बाजूला घ्यायचं हे सगळं सोडून द्यायचं या ठिकाणी या आठ अंश छेद अकरा आणि चार अंश छेद सात आता यांची तुलना करायची आता जसं केलं तसंच आठ गुणवले सात या बाजूला मांडा अकरा गुणवले चार या बाजूला मांडून घ्यायचं आठी साती छप्पन्न आणि अकरा चोख चव्वेचाळीस आता मोठं कोण आहे बघा छप्पन्न मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे या बाजूचा हा लहान आहे म्हणून हा अपूर्णांक कट झाला हा बघा चार अंशेद सात हा सुद्धा लहान आहे ओके आता दुसरा आणि चौथा याची तुलना करून घ्या ही शेवटची तुलना आहे आठ अंश छेद अकरा आणि पाच अंश छेद आठ त्रिक गुणाकार आता डायरेक्ट गुणाकार करतो आठ ए चुनसष्ट आणि आखरी पाच पंचावन्न कोण मोठा आहे चुनसष्ट मोठा आहे म्हणजे हा पूर्णांक मोठा आहे हा सुद्धा पूर्णांक लहान आहे उत्तर आपल्या निघालेले आहे मुलांनो आठ अंशेद अकरा पर्याय क्रमांक दोन तर अशा प्रकारे व्यवस्थित उदाहरणं सोडवायची आहे प्रश्न क्रमांक आठ संख्या बघा सुलभप्राम दिलेला नाही आपण सुलभ्राम देऊन घेऊया आता प्रश्न मोठा आहे व्यवस्थित आपण वाचूया छप्पन्न हजार पाचशे सॉरी सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येतील हजार व दशक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज आणि शतक व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यातील फरक किती आता बघा व्यवस्थित आपण सोडून घेऊया एक एक अगोदर हजार व दशक स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज आता हजार स्थानी कोणता अंक आहे बघा या ठिकाणी मी खाली संख्या मानतो सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी हजार स्थानी आणि दशकस्थानाचा अंक ओके हजार स्थानी एक एक दशक शतक हजार हजार स्थानी मुलांना सहा आहे दशकस्थानी बघा एक एक दशक दशकस्थानी आठ आहे अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज करायची आता सहा हजाराच्या ठिकाणी आहे त्याची स्थानिक किंमत आली मुलांना सहा हजार आठ दशकाश ठिकाणी त्याची किंमत आली ऐंशी या स्थानिक किमती कार्यालयांची बेरीज करायची आपल्या ती बेरीज आली सहा हजार आणि ऐंशी सहा हजार ऐंशी बेरीज आली आहे आता पुढे जाऊया शतक व दशक स्थानच्या अंकाच्या परत खाली शतक स्थान आणि दशक स्थान शतक शतकाच्या घरामध्ये कोणता अंक आहे बघा पाच आहे इथं पाच मांडून घेतला आपण दशकाच्या घरामध्ये बघा आठ आहे स्थानिक किमतींची बेरीज आता पाच शतक याची स्थानिक किंमत पाचशे आठची स्थानिक किंमत ऐंशी यांची बेरीज करायला सांगितली ती आलेली आहे पाचशे ऐंशी ओके यातील फरक किती म्हणजे या ज्या दोन बेरजा आलेल्या आहेत यांच्यातील त्यांनी आपल्याला फरक विचारलेला आहे तर सहा हजार ऐंशी खाली तो या ठिकाणी सहा हजार ऐंशी वजा पाचशे ऐंशी यांच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे शून्य या ठिकाणी शून्य पाच पाच दहा आजचा एक पाच सहा पाच हजार पाचशे तर अशा प्रकारे व्यवस्थित सोडवा पर्याय क्रमांक दोन लगेच पाहूया आपण पुढचा प्रश्न बत्तीस अंश छेद सात या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूप कोणते खूप सोपा प्रश्न आहे पण व्यवस्थित करायचा आहे या ठिकाणी चिन्ह सात न बत्तीस ला भागायचा आहे सात चोक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस चारचा भाग बसवा सात चोक अठ्ठावीस या ठिकाणी वजा बाकी अठ्ठावीस आणि चार बत्तीस चार पूर्ण आहे चार भागाकार आहे म्हणून या ठिकाणी पूर्णांकाच्या घरात चार, चार लिहायचा आहे बाकी चार उरले अंश आहे सात न भागलं सात छेद आहे चार पूर्णांक चार अंश छेद सात पर्याय बघा येस पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे लगेच पाहूया पुढचा प्रश्न पाच जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही तर बघा आता पाच जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही आता असं आपण कसं शोधू शकणार कोणता वार येत नाही पाच वेळा मग त्यापेक्षा पाच वेळा येणारे वार आपण शोधूया बघा पाच वेळा येणारे वार हे आपण शोधूया मग पाच वेळा येणारे वार जर मुलांना शोधायचे असतील तर एक दोन आणि तीन जानेवारीचा वार आपल्याला काढावा लागेल मग या ठिकाणी पाच जानेवारीला दिलाय मंगळवार चार तीन दोन आणि एक तो लगेच वार काढता येईल बघा पाचला मंगळ ला सोम तीन ला रवी ओके दोन ला शनी आणि ला आला शुक्रवार तर एक दोन तीन हे जे वार आहेत बघा या ठिकाणचे वार हे एक दोन तीन तारखेचे वार त्या महिन्यात पाच वेळा येतात या ये ठिकाणी मी मांडतो शुक्रवार शनिवार आणि रविवार हे तीन वार जे आहेत ते पाच वेळा येतात मग बघा शुक्रवार शनिवार रविवार हे तीन वार पाच वेळा येतात तर कोणता वार पाच वेळा येणार नाही असा प्रश्न आहे तर हा चौथा पर्याय सोमवार हा पाच वेळा येणार नाही पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया एल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने आपल्याला लिहायच्या आहेत त्या कशा लिहायच्या आहेत ते आपण लगेच पाहूया आता या चिन्हाबद्दल कोणकोणत्या संख्या आहेत हे तुमच्या आता पाठ असतील जर पाठ नसेल तर पाट में त्या पाठ करून घ्या माहितीसाठी मी या ठिकाणी लिहून घेतो बघा यल म्हणजे पन्नास आहे त्यानंतर एक्स चिन्ह आहे एक्स म्हणजे दहा फी म्हणजे पाच आहे डी म्हणजे पाचशे त्यानंतर सी आहे सी म्हणजे शंभर आणि या ठिकाणी परत आहे यम यम आहे एक हजार तर अशी चिन्ह आपल्याला दिलीत आणि त्यांची ही माहिती आहे आता या रोमन संख्या उतरत्या क्रमाने आपल्याला लिहायच्या आहे यांचा उतरता क्रम लावायचा आहे मुलांना उतरता क्रम लावायच म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वात मोठी संख्या या ठिकाणी बघत चला तुम्ही आता असा अगोदर बाजू लिहून घ्या इथं बघा एक हजार ही सर्वात मोठी आहे त्याला टिक करा ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा लिहिणार आहे बघा यम त्यानंतर एक हजारपेक्षा लहान थोडीशी पाचशे आहे डी आता काही हुशार मुलांची चुळबुळ चालू असेल बघा त्यांना उत्तर सापडलेलं आहे ते कसं सापडलं मी परत सांगतो तुम्हाला यानंतर आ, सी शंभर टिक केली आहे त्यानंतर पन्नास यल त्यानंतर पहा दहा एक्स आणि सर्वात शेवटी फी आता हा पर्याय आपल्याला शोधायचा आहे एम डी सी एल एक्स फी इकडं बघा येस पर्याय क्रमांक चार तर मग अशी जी मी म्हटलं की हुशार मुलांना उत्तर सापडलेलं आहे बऱ्याच मुलांनी एम आणि डी या ठिकाणी आले की त्यांनी लगेच इकडे चेक करून बघितलं एम डी कुठं आहे आणि तसं सुद्धा करायचं आहे परीक्षेमध्ये जर पटकन असे जर पर्याय लगेच निघत असतील तर तसा पर्याय आपण शोधून लगेच लिहायचा आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे पुढे आपण जाऊया प्रश्न क्रमांक बारा चैतालीचा जन्म तीन ऑगस्ट दोन हजारला ला गुरुवारी झाला तर तिच्या दहाव्या वाढदिवसाला कोणता वार असेल हा सुद्धा प्रश्न परीक्षेला आलेला आहे आता चैतालीचा जन्म तीन ऑगस्ट दोन हजार या ठिकाणी आपण मांडू तीन ऑगस्ट आणि दोन हजार या दिवशीचा वार आहे गुरुवार बघा आणि इथं झाला आहे तिचा जन्म आता असे प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक सोडायचे आहेत आता काय करायचं आहे तिचा दहावा वाढदिवस इथं एक दोन तीन चार पाच सहा सात थोडंसं वर सारून घेतो ओके आठ नऊ आणि दहा हे दहावा वाढदिवस इथली ता वार आपल्याला काढायचं आहे आता या बाजूला या इकडं दोन हजार एक याच्या पुढं असा दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार इथं आलं पहा दोन हजार पाच दोन हजार सहा थोडंसं मी फास्ट लिहितो आहे कारण सावकाश मुलीवर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल मुलांना दोन हजार आठ दोन हजार नऊ आणि या ठिकाणी आलं दोन हजार दहा ओके हे तीन ऑगस्ट आता बघा दोन हजार हे लीप वर्ष आहे लीप वर्ष असलं तरी सुद्धा काय झालंय त्याचा फेब्रुवारी महिना अगोदर संपून गेलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट गुरुवार झाला की या ठिकाणी शुक्रवार घ्यायचं आहे बघा इथं लगेच सामान्य वर्ष आहे या ठिकाणी शनिवार शनिवारी तिचा दुसरा वाढदिवस हिथं वाढदिवस सुरू झाले आहे दुसरा वाढदिवस शनिवार झाला या दोन हजार तीनला या ठिकाणी रविवार आला लगेच आता या ठिकाणी थोडस काळजीपूर्वक बघा ऑगस्ट दोन हजार तीन आणि इथं आहे ऑगस्ट दोन हजार चार यामध्ये दोन हजार चारचा फेब्रुवारी महिना येतो ऑगस्ट दोन हजार तीन ते ऑगस्ट दोन हजार चार मध्ये लिप वर्षाचा त्यामुळे इथं रविवार नंतर सोमवार सोडायचा आहे इथं येतो मंगळवार येस आता सामान्य वर्ष आलं इथं पुढचं वार, वार। बुधवार इथं आला गुरुवार इथं आला शुक्रवार यस आता दोन हजार सात ते दोन, दोन हजार आठ या वर्षामध्ये सुद्धा काय होतं दोन हजार आठचा फेब्रुवारी महिना येतो त्याच्यामध्ये तर शनिवार सोडून द्या दोन हजार आठ मग रविवार आला नऊ ला आला सोमवार की सोमवार तिचा नऊवा वाढदिवस इकडं वाढदिवसाचे आपण क्रमांक मांडलेले आहेत आणि दोन हजार दहाला ला आला मंगळवार तर अशा प्रकारे व्यवस्थित हा प्रश्न सोडवायचा आहे तर दोन हजार दहा साली तिचा दहावा वार दिसतो आणि त्या दिवशी वार आहे मंगळवार पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पहा प्रश्न तेरा वेगळा अपूर्णांक कोणता वेगळा अपूर्णांक कोणता या ठिकाणी म्हटलेला आहे अंशधिक अपूर्णांक आहेत का सुरुवातीला बघून घ्या त्यानंतर छेदाधिक अपूर्णांक आहेत का ते बघून घ्या या ठिकाणी हा छेदाधिक आहे हा छेदाधिक हा छेदाधिक छेदाधिक म्हणजे अंशधिक छदाधिक वर हा प्रश्न आलेला नाही मग काय घ्या यांचं अतिसंक्षित रूप देऊन घ्या भौतिक सममूल्य अपूर्णांक असू शकतात आता अतिसंक्षित रूप द्यायला बारा अंश छेद चाळीस कोणत्या एका संख्येनं भाग होतो बघा चारने भाग जाईल चार त्रिक बारा चार दहा चाळीस ओके तीन अंश छेद दहा आलं आठ छेद अठ्ठावीसला पण अतिसंक्षित रूप द्या दोन न भाग आलवा बे चोख आठ बे चौदा अठ्ठावीस आणखीन भाग जाईल बे दुने चार बे बेसाती चौदा दोन छेत सात आलं अठरा अंश छेद त्रेसष्ट बघा डायरेक्ट आता काय करूया आपण नऊ नऊ भाग घालू नऊ दुने अठरा नव्हासत्तर त्रेसष्ट दोन अंश छेद सात बरोबर आहे बघा हे असं मुलया आहे आणि इथं दोन अंश छेद सात इथं दोन अंश छेद सात इथं सत्तेच येईल दहा अंश छेत पस्तीस पाच ने भाग गेला पाच दुने दहा पाच सत्तर पस्तीस राईट तर या तीन अपूर्णांकाचे किमती समान आहेत दोन अंश त्यांचा त्यांचा रूप येते म्हणजे सममूल्य अपूर्णांक आहेत हे तीन हे तीन म्हणजेच हे तीन आणि हा पहिला पूर्णांक वेगळा आहे पुढचा प्रश्न पहा यस प्रश्न चौदा गुरुस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या नात कशी लिहाल आता आंतरराष्ट्रीय संख्या नात लिहायचं आहे सव्वा दोन हजार हे सुद्धा वाचन आपण शिकलेलो आहेत ज्यांना हा भाग अवघड जातो त्याने आपल्या संख्येचे वाचन हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सर्च करा आणि पहा सव्वा दोन हजार म्हणजे दोन हजार अधिक वर पाव आहे आता हा पाव कोणाचा तर तो आहे हजाराचा पाव हजाराचा जर तुम्हाला पाव असेल तर एक हजार याला तुम्ही चारने भागू शकता तो पाव निघेल चारने जर एक हजाराला भागलं तर ते येतं मुलांना दोनशे पन्नास तर दोन हजार मध्ये दोनशे पन्नास मिळवायचे आहेत म्हणजे सव्वा दोन हजार होतं ही बेरीज झाली दोन हजार दोनशे पन्नास त्यांनी काय सांगितलंय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आता आपण उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातच लिहिलेलं आहे दोन हजार दोनशे पन्नास पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा हा सुद्धा प्रश्न परीक्षेला आलेला आहे दिसताना किती मोठा वाटतोय बघा तीनशे बारा अंश छेद एक हजार नऊ अधिक सातशे सहा छेद दोन हजार अठरा अधिक तीनशे चव्वेचाळीस छेद एक हजार नऊ तर असे वेगवेगळे प्रश्न परीक्षेला येतात आपण प्रश्नांना घाबरायचं नाही कसा जरी प्रश्न परीक्षेमध्ये आला अवघड प्रश्न वाटला तर थोडं शांत मन करा त्या प्रश्नाकडे बारकाईनं पहा त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर काहीतरी सापडेल तसं आता याच्याकडे सुद्धा तुम्ही बारकाईनं पहायचं आता छेद बघा बरं इथं एक हजार नऊ आहे इथं दोन हजार अठरा आहे इथं एक हजार नऊ लगेच तुमच्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी एक हजार नऊची इथं दुप्पट करून मांडलेली आहे इथं सुद्धा एक हजार नऊ आहे आणि तसंच आहे मुलांनो या ठिकाणी आपण यांची छेद समान करू शकतो मग याला दोन न गुणून घ्या या पूर्ण पूर्णांकाला आणि या पण अपूर्णांकाला दोन न गुणून घ्या छेद समान होतील आता कसे छेद समान होते हा गुणाकार आपण करू दोन न तीनशे बाराला गुणायचंय बे दुने चार बे एक बे बे त्रिक सहा याला गुणल्यानंतर इथं आलं खाली पहा एक हजार नऊची दुप्पट ती आली दोन हजार अठरा अधिक सातशे सहा छेद दोन हजार अठरा अधिक तीनशे हा या ठिकाणी गुणायचे दोन ना तीनशे सहाशे अठ्ठ्याऐंशी छेद दोन हजार अठरा आता हे सोपं झालं छेद यांचे समान झालेले आहेत छेद समान झाले एकदा छेद मांडून घ्या दोन हजार अठरा आता अंशेचे आपल्याला बिरीज करायची आहे आता या ठिकाणी बिरीज आडवी करण्यापेक्षा आपण उभे करूया म्हणजे उत्तर आपलं चुकणार नाही बरोबर आहे हा यांची बेरीज करून घ्या सहा चार दहा आठ आट, अठराला आठ आट, हातला एक आठ आणि दोन दहा आक्रा, एक अकरा अकराला एक एक सहा आणि एक सात 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 चौदा चौदा आणि सहा चौदा सहा वीस ओके दोन हजार अठरा बघा काय उत्तर मस्त आलेलं आहे दोन हजार अठरा अंश छेद दोन हजार अठरा पर्याय क्रमांक चार असे सुद्धा प्रश्न परीक्षेला येतात अवह तुमचा सराव होऊन जाईल प्रश्न सोळा एक एक या ठिकाणी एक दशक शतक हा बेचाळीस हजार तीन त्या ठिकाणी चौकट आहे तीन नऊ चौकट या पाच अंकी संख्येला सहाने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकटीच्या जागी कोणता अंक घ्यावा आता सहाने जर पूर्ण भाग जायचा असेल तर त्या संख्येला दोन व तीन ने भाग जायला हवा दोन व तीन ने भाग जायला हवा त्यावेळेस सहाने भाग जातो इथं जर जा अंक आपल्याला दोन न भाग घालवायचा जर असेल दोन जर या संख्येला भाग घालून असेल तर या ठिकाणी समच अंक यायला हवा इथं पर्याय जर बघितले तर तीन हा विषय आहे हा पर्याय येणार नाही पाच पण हा पर्याय येणार नाही आता सहा येऊ शकतं आणि आठ पण येऊ शकतं दोनची कसोटी संपल्या आता तीनची कसोटी वापरून बघू अंकांची बेरीज आता या ठिकाणी मी मांडून घेतो चार दोन तीन नऊ आणि ही चौकट या अंकांची बेरीज करू चार दोन सहा सहा तीन नऊ 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 अठरा आता अठराला तर तीन न भाग जातो अठरामध्ये किती मिळवल्यावर सहा मिळवल्यावर तर किती होते पहा अठरा सहा चोवीस आणि तीन ने चोवीस भाग जातो दोन न जातो आणि दोन न जातो का तर समांक आहे आणि अंकांची बिरी चोवीस आणि म्हणजे तीन न पण जातो याचा अर्थ या, या ठिकाणी चौकटीत जर सहा ठेवलं तर या पूर्ण संख्येला सहाने निशेष भाग जाणार आहे म्हणून पर्याय क्रमांक याचा तीन पुढचा प्रश्न प्रश्न सतरा एकशे बेचाळीस मुलांना प्रत्येकी पंचवीस बिया दिल्यावर बारा बिया उरल्या तर सुरुवातीला किती बिया होत्या सुरुवातीच्या आपल्याला बिया काढायच्या आहेत हा प्रश्न बागाकारावरचा आहे मुलांनो म्हणजे भाज्य आपल्याला काढायचा आहे आपण सूत्र शिकलेलं आहे भाज्य बरोबर भाजक गुणवले भागाकार अधिक बाकी आपण बाहाकाराचा पण व्हिडिओ केलेला आहे ज्यांना पाहायचं तो बघू शकता भाजक किती आहे एकशे बेचाळीस मुलांना म्हणजे एकशे बेचाळीस हा भाजक आहे एकशे बेचाळीस प्रत्येकी पंचवीस बिया म्हणून पंचवीस हा भागाकार आहे अधिक बाकी आहे बारा आता या ठिकाणी यांचा गुणाकार करून घ्या आडवा पण आपण गुणाकार करू शकतो पंचवीसचा फाडा तुम्हाला पाठ असेल पंचवीस दुने पन्नास हा शून्य हातच्या आले पाच पंचवीस चौक शंभर शंभर आणि पाच एकशे पाच एकशे पाच ला या ठिकाणी आलं पाच हातचे आले डोक्यावर दहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दहा बरोबर पंचवीस दहा पस्तीस अधिक या ठिकाणी बारा करायचा आहे बघा दोन अशी दोन एक आणि पाच हे सहा आणि पस्तीसला पस्तीस तर उत्तर आलेलं आहे तीन हजार पाचशे बासष्ट पर्याय क्रमांक बघून घ्या पर्याय क्रमांक दोन लगेच आपण पुढे जाऊया येस शेवटचा प्रश्न दररोज अठरा हजार पाचशे चाळीस पाकिटे चिकटवणारा कामगार मे महिन्यात किती पाकिटे चिकटवेल मे महिन्यात म्हटलेलं आहे तुम्हाला मे महिन्याचे दिवस करावे लागतील आपण दिवस काढायला शिकलेलो आहे मे मध्ये दिवस आहेत एकतीस दररोज एका दिवशी तो एवढे चिकटवतो तर मे महिन्यामध्ये गुणाकार करून गुणाकाराचं उदाहरण आहे अठरा हजार पाचशे चाळीस गुणाकार करा एकतीस आता एकतीसचा पाडा तुम्हाला पाठ नसणार आहे काही हरकत नाही एक न एक न आणि परत तीन न या एक न जर गुणलं तर आहे अशी संख्ये येणार आहे एक न गुणायची काही गरज नाही कारण एक न कोणत्याही संख्येला गुणलं की त्या संख्येवरच गुणाकार येतो हे मांडून घेतलं या ठिकाणी गुणाकार चिन्ह तीन शून्य शून्य तीन चौक बाराला दोन हातच्याला एक तीन पाठी पंधरा आणि एक सोळाला सहा एक तीन आठ चोवीस आणि एक पंचवीसला पाच हातच्या दोन तीन एक तीन आणि दोन तीन दोन पाच या ठिकाणी व्यवस्थित मांडलेलं आहे यांची बिरीज करून घ्या मला न शून्य चार पाच दोन सात आठ अन सहा चौदाला चार हातच्याला एक पाच अन दोन सात पाचशे पाच आता संख्या वाचवा एक दशक शेत हिथं सोपीराम इथं सोपी पाच लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे चाळीस यस या ठिकाणीच पहिलाच पर्याय आहे पर्याय क्रमांक एक